उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. मुंबई ठाण्यातील संत मतदानाबाबत निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांची शहानिशा सुरू. एनटीए प्रमुख सुबोध कुमार सिंहांची उचलबांगडी. नीट परीक्षेतील घोळानंतर उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्राची कारवाई. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नीट पीजी परीक्षेला स्थगिती. परीक्षेची नवीन तारीख लवकरच होणार जाहीर. हिंदुजा कुटुंबावरील मानवी तस्करीचा आरोप न्यायालयानं फेटाळला. हिंदुजा कुटुंबातील 4 सदस्यांना दोषी ठरवण्यास न्यायालयाचा नकार. मुंबई सेंट्रल आणि ग्रँड रोडला जोडणारा ब्रिटिशकालीन बेलासेस उड्डाणपूल उद्यापासून होणार बंद. पुढील जवळपास 18 महिने पूल बंद राहणार. टी20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 फेरीत टीम इंडियाचा शानदार विजय. बांगलादेशवर 50 धावांनी मात. हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव विजयाचे शिल्पकार. नागपूरमधील आरटी प्रवेश घोटाळा प्रकरणात आणखी एकाला अटक. बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या आरोपी शुभम बुटेला अटक. विधानसभेचा विजयाचा गुलाल लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष मैदानात. शरद पवार करणार राज्यभर दौरा तर सुप्रिया सुळे राज्यभरात घेणार महिला मेळावे. कराडमधील विजयी मेळाव्यात उदयनराजेंना आभार मानताना शंभूराजे देसाईंचा विसर. मीडिया प्रतिनिधींच्या प्रश्नानंतर सगळे मित्र आहेत, माझ्या विजयासाठी सगळे झटले असल्याचं उदयनराजेंकडून स्पष्ट. जलसंधारण अधिकारी गट ब संवर्गातील 670 पदांसाठीची फेरपरीक्षा जुलै महिन्यात. 14, 15 आणि 16 जुलै रोजी फेरपरीक्षा घेतली जाणार. महाडवरून किल्ले रायगड मार्गावरील प्रवास धोकादायक. 4 ते 5 वर्षांपासून रखडलेल्या मार्गावरील लाडवली येथील पुलाचं काम अजूनही अर्धवट स्थितीत. पूर्व मोसमी पाऊस तसेच कडक उन्हामुळे टोमॅटोच्या लागवडीवर परिणाम. टोमॅटो 100 पार. पुणे मुंबईसह राज्यातील सर्व बाजारात टोमॅटोची आवक कमी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.